आजारीचा लातूर ब्लड बँकेचे संचालक माननीय नयनजी पाटील सन हॉस्पिटलचे मॅनेजर सौरभ मुल्ला माझे स्नेही परममित्र श्री पुरुषोत्तमजी चाटे माझे सहकारी किरण कांबळे सन्माननीय आमचे मित्र सर्व बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी सरांनी बोलून आमचं स्वागत केलं हे त्यांचं आभारी आहे। खरं म्हणजे आज आम्ही त्यांचा सत्कार करायला पाहिजे होतं आणि त्या उद्देशाने चालू आम्ही लातूर ब्लड बँकेतर्फे त्यांना सन्मानचित्र सर्टिफिकेट वगैरे घेऊन आलेले आहेत, पण त्यापूर्वी त्यांनी आमचा सत्कार केलं ते मनापूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो। लातूर सारख्या ठिकाणी या गोरगरीब वस्तीमध्ये त्यांनी जी सेवा देत आहे खरंच कौतुकास्पद आहे। अक्षरशः आम्ही पाहतो आमच्या डोळ्यानं अनेक ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम चालतात, प्रत्येकाचे काही ना काही स्वार्थ असतो, पण जेव्हा मी आज या ठिकाणी आलो माझे हे ना पूर्वी जे अपेक्षित होतं की बाबा यांचं फार प्रशस्त असं महाल असेल आणि अनेक प्रकारच्या देणग्या वगैरे येत असतील आणि अशा माध्यमातून आर्थिक स्वरूपातून बऱ्यापैकी काही उलाढाल असेल मेंटली कन्सिडर माइंड मध्ये कन्सिडर करून आलतो, पण रिअल मध्ये आज देवानं मला दाखवून दिलं की काही लोक असे पण आहेत की जे शून्यातून गोरगरिबापर्यंत आपलं सर्व काही त्याग करून सेवा करतायत। मी परत ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना भरपूर आयुष्य लाभो आणि त्यांची निस्वार्थपणे जी सेवा होती सर्व जनतेच्या कामालाही आली। आज त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 25 ते 30 रक्तदाते पाठवून दिलेत। ज्या वेळेस पेशंटला रक्ताची गरज पडती किंवा प्लेटलेटची आवश्यकता पडती त्यावेळेस जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट राहतो तेव्हा त्याची किंमत समजती काय असेल। अक्षरशः रात्री 2:30-3 दरम्यान फोन येतात आम्हाला की सर प्लेटलेट कमी आहे इमर्जन्सी मध्ये कुठे अवेलेबल होईल का, त्यावेळेस त्यांचे पेशंटला काय वाटतं की नातेवाईकांना वाटतं की बाबा आम्हाला ब्लड काही करून मिळावं, पण त्या पाठीमागे आमचं काय अडचणी असतात ब्लड ग्रुप मिळणे ग्रुप मॅच होणे किंवा ते पेशी अवेलेबल राहणे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत समाजातून त्यागाची भूमिका किंवा दानाची भूमिका प्रत्येक माणसामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आमचाही पुरवठा किंवा समाजाला जी गरज आहे ती पुरवठा कधी भरून निघणार नाही। मागील कोविडच्या पिरियडमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही सेवा देत असताना पाहिलेले लातूर ब्लड बँकेने कुठलाही स्वार्थ न ठेवता ज्या ज्या प्रकारचे पेशा लागले अक्षरशः त्यांनी स्वतःही डोनर आणून अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मी त्यांचंही कौतुक करतो आणि मनपूर्वक आभारी आहे। आपण या ठिकाणी ईश्वरचरणी ही प्रार्थना करूया आजपासून जेव्हाही यदा कदा जे नैसर्गिक संकट येतील ते येण्यापूर्वी आपण सतर्क राहणे म्हणजे दर 6 महिन्याला वर्षाला रक्तदानाची एक मनातून इच्छा निर्माण करून देण्याचा प्रयत्न करावं आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे की माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचं बुलबुळा गॅरंटी नाही। आज मी या ठिकाणी बोलतो इथून गाडीपर्यंत जाईल गॅरंटी कुणी देऊ शकत नाही, तर जे अमूल्य आपल्याला देवानं दिलेली आत्मा आहे त्या आत्म्याला पवित्र ठेवणे जे काही रुग्ण सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं माझं दृष्टिकोन आहे। त्या दृष्टिकोनातून कार्य करत राहू आणि या ठिकाणी मला बोलून दोन गोष्टी बोलण्याची संधी दिली मी परत सरांचा आभारी आहे। आपणा सर्वांना बराच विलंब झालेला आहे
याचा रिटर्न मी तुम्हाला मांगतो।